कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 8 महिन्यापासून बाजार बंद होता. योगा योगानं यावेळेस दिवाळीच्या सणाच्या एक दिवस हा बाजार आला, त्यामुळे जवळपास 10 ते 12 गावातील नागरिकांनी खूप गर्दी होण्याची शक्यता असते. त्या गोष्टीची दूरदृष्टी समोर ठेवून मेडशी येथील पोलीस जमादार दत्तात्रेय सुरशे, हेड कॉन्स्टेबल गजानन ताले यांनी दिवसभर तत्परता दाखवत नागरिकांना सामाजिक अंतर राखून दिवाळीची खरेदी करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या कर्तव्यदक्षपणामुळे नेहमी मेडशीमधील नागरिकांना फायदा होतोय. लोकांची दिवाळी सुखद आणि कोरोनामुक्त व्हावी आणि दिवाळीसाठी आवश्यक साहित्य पण मिळावं या त्यामागचा पोलीस प्रशासनाचा चांगला हेतू होता, त्यामुळे मेडशी गावातील नागरिकांकडनं समाधान व्यक्त केलं जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडशीमधील पोलीस प्रशासनाच्या वतीने जे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे व मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे ते स्तुतीजन्य असून सर्व नागरिकांनी आपली दिवाळी सुखद व समृद्ध जाण्याकरिता मास्क वापरावे अशी मी एक मेडशीमधील नागरिक म्हणून सुद्धा आपणास आवाहन करतो. प्रतिनिधी सोहेल पठाण, न्यूज टुडे 24, मेडशी, मालेगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.